शहर में बढ़ते कोरोना संक्रमण के चलते शासन ने कड़े नियम लगाए हैं, जिसके चलते शहर में सभी दुकानें दोपहर शाम 4 बजे तक खुली रहेगी। लॉकडाउन और इस नियमावली से शहर के किन्नरों पर भूखमरी की नौबत आ गई है। रोजगार चले जाने से शहर के सभी किन्नरों ने शहर के संविधान चौक पर आंदोलन किया। इस आंदोलन में उनका रोजगार फिर से शुरू करने की गुहार सरकार से लगाई। किन्नरों का कहना है कि शहर के पालक मंत्री ने एक बैठक लेकर हमारी बातें सुननी चाहिए। नमस्कार, मी किन्नर विकास बौद्धिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राणी ढवळे व किन्नर विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य याची सुद्धा सदस्य आहे। आता गेल्या 6 दिवसापासून नागपूर शहरात लॉकडाऊन लागलेलं होतं। या लॉकडाऊनमध्ये तृतीयपंथ्यांची अवस्था खूप बेकार होती आणि तृतीयपंथ्यांना कोणत्याही गोष्टीची सवलत मिळाली नाही। आणि त्यानंतर आम्ही त्यांना त्या दिवशी आता 2 दिवसाआधी आम्ही एक आंदोलन केलं होतं की लॉकडाऊन लावण्या अगोदर काहीतरी तृतीयपंथ्यांचा आवर्जून काहीतरी विचार केला पाहिजे। पर या गोष्टीवर काही पालकमंत्री साहेबांनी लक्ष न देता आणखी पुन्हा 31 तारखेपर्यंत लॉकडाऊन वाढवलेला आहे। आमचं आर्थिक परिस्थिती आमची बिकट होत चाललेली आहे आणि आता त्यांनी तर पुन्हा दुकान उघडायला सांगितले, मार्केटिंग उघडेल, पर जिथे लग्न कार्य समारंभ आहे ते थांबवलं। काही लोकांचे लग्न जोडलेले आहे, त्यांनी काय करावं? फाशी घ्यावं का? झाडाला मटक फाशी लावून मरावं की घरात मरावं? याला जबाबदार कोण राहणार? तर या जर लग्नच होणार नाही तर आम्ही तृतीयपंथी आमचं पोट कुठून भरणार? आमचा पोटाचा सवाल आहे। आणि आजपर्यंत महानगरपालिकेने म्हणा किंवा महाराष्ट्र शासनाने गेल्या 8 महिन्यापासून किन्नर विकास महामंडळ तृतीयपंथी विकास महामंडळ बनवलेलं आहे, पण त्या महामंडळाची एक मीटिंगसुद्धा झालेली नाही आहे। त्याचे अध्यक्ष आहे माननीय मंत्री महोदय धनंजय मुंडे साहेब आणि बाकी महाराष्ट्रातले 6 किन्नर समाजाचे लोक आहेत त्यात आणि बाकी सगळे मंत्री लोक आहेत। पण गेल्या 8-9 महिन्यापासून ते मंडळ बनलेलं आहे, पण त्या मंडळाचा काही कोणत्याही तृतीयपंथ्यांना कोणताच लाभ झालेला नाही। आंदोलन में उपस्थित एक किन्नर ने मीडिया के सामने अपनी व्यथा बताई। उसका कहना था कि रोजगार के लिए शहर के दुकान में जाकर कुछ पैसे कमा लेते थे, मगर लॉकडाउन और इस नियमावली से ये संभव नहीं हो रहा है। मेरा कहना ये है कि आपने सब चालू करा दी, 4 बजे तक आपने दुकान ये सब चालू करवा दिए, तो जैसे हमारा जो 5-5 रुपये 10-10 रुपये जो हम लोग बाजारों में जाते थे, बाजार आज बंद है। कितने महीनों से हम जो 500-1000 रुपया कमाते थे वो आज हमारी रोजी रोटी बंद है। तो आपने इतना दुकाना चालू करवा दिया 4 बजे तक, तो बाजार भी थोड़ा चालू करवा दो कि हमारे किन्नर भाइयों को थोड़े 2 पैसे की आवक आ जाए। बस हम आपके पास किसके पास मांगेंगे, आपके पास ही मांग सकते हैं। बस आज तुमने इतना फैसला लिया तो ये बाजार का भी फैसला चालू कर दो। बस मेरा कहना यही है। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट, BCN न्यूज़ नागपुर।